सांगताय का काय? दादा बाहेर गेले, आपला काही निरोप असला तर सांगेन मी तो आल्यावर. काही नाही, गेल्या वेळी काही कागदपत्र राहिली होती. म्हणजे ते कागदपत्र नेण्यासाठी तुम्ही इथं आला होता? आपला पत्ता लिहून ठेवा, पोस्टाने पाठवून देऊ आम्ही. मफलर कोणासाठी चालले? एका निर्दय माणसासाठी. अपर्णा, मला ठाऊक आहे तू माझ्यावर रागावलीस म्हणून. मी तुला पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. तुमच्या गावी पोस्ट ऑफिसच नाही, त्याला तुम्ही तरी काय करणार? तसं नाही ग, पण आमच्या घरातली परिस्थिती इतकी विचित्र झाली होती. काय झालं तुमच्या घरी? माझे दादा दुसऱ्या लग्नाला तयार झालेत. आणि तुमची बहिणी? तिनं तर सारं घडून आणलं, घराण्याला वारस हवा म्हणून. आता तू सांगा पडला, जिनं आईपेक्षा माया लावली मला, त्या वहिनीवरचा प्रसंग मी पाहू तरी शकलो असतो का? गेले कित्येक दिवस मी कसे काढले हे माझं मलाच माहिती आहे. मला कल्पना नव्हती मी उगीच रागवले तुमच्यावर. एक विचारू? खरंच तुम्ही त्या कागदपत्रासाठी आला होता? प्रश्नाचं खरं उत्तर द्यायलाच पाहिजे. बरी आठवण झाली. कसली? उद्या तुम्ही आमच्याकडे जेवायला यायला हवं. उद्या? छान, म्हणजे आज जेवायला थांबू नका असं सांगायचं तुला. इश्य, काहीतरी काय अर्थ काढतो तुम्ही? उद्या आमच्या दादाचा वाढदिवस आहे. बाबाही येणार आहेत गाऊन, आणि त्यांची गाठ पडेल. येणार ना? बोला की. तुम्ही बायका मोठ्या हुशार असता, प्रश्न उठाने विचारता आणि उत्तर मात्र डोळ्याने जाणून घेता. अपर्णा, अगं कुठे समाधी लागले? रिकामा कलश भरला जात असताना आवाज करतो, तो पूर्णपणे भरल्यावर निशब्द होतो. तसंच झाले, अगदी खरंच तसंच झाले. अंतकरण भरल्यामुळे शब्दच उमटत नाहीत. खरंय, अगदी खरंय. अविनाश, एक विचारू? अगं एक का? हजार प्रश्न विचार की, उत्तर अगदी ओठावर आहेत. नुसत्या ओठावरची उत्तर नको आहेत. मग इथून हवे उत्तर. इथून? अगं वेडे, ही जागा आता माझी उरली नाही. ही जागा एका माणसानं केव्हाच काबीज केले. चला. हे अपू, अपर्णा, आता विचारपू, अगदी इथून उत्तर देतो. हो हो हो, विचार ना. तुमच्या वहिनीला मी पसंत पडले नाही तर? माझ्या वहिनीला तू पसंत पडली नाहीस तर? हो. माझ्या वहिनीला तू पसंत पडली नाहीस तर? हो हो हो. तर मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. अविनाश. हो, अगदी खरं. हे अपर्णा, अपर्णा, अगदी वेडी आहेस बघ. हे अपू, अगोदर डोळे पुस बघू.
अगं धुळतच ना. अगं वहिनीनं तुझा फोटो पाहिला आणि ती काय म्हणाली सांगू? काय म्हणाल्या सांगा ना, काय म्हणाल्या असं काय सांगा ना, काय म्हणाल्या सांगा ना. वहिनी म्हणाली काय म्हणाल्या सांगा ना लवकर. वहिनी म्हणाली काय म्हणाल्या? मला की अगदी नक्षत्रासारखे. खरंच तू नक्षत्रासारखे आहेस, खरंच. डोळ्यात हळणीची चपलता, ओठावर हास्यांचा फुलोरा आणि गालावर नाही म्हणजे साऱ्या चेहऱ्यावर चंद्राची शीतलता. आणि तुमच्या बोलण्यात अगोदर मला सांगा तुम्हाला वहिनीला कधी घेऊन येणार ते? वहिनीला? वहिनीला ना? हो ना. या दोन दिवसात घेऊन येतो. खरं? माझ्या वहिनीला तू पाहच एकदा. जन्मदात्री मला आठवत सुद्धा नाही पण ती उणे माझ्या वहिनीने मला कधीच भासू दिली नाही. त्या माऊलीची मला आठवण झाली ना कि मला काही सुद्धा सुचत नाही, काही सुद्धा सुचत नाही. आपण कसला विचार करताय? पुन्हा आधार करायचं. छान, म्हणजे पुन्हा महिनाभर कॉलेज बोलणार माझ. अपर्णा, एका प्रश्नाचं उत्तर देस की? हो, उत्तर देण्यासारखं असणार तर करून दे. अंता सांगत होता की त्यानं तुझ्यासाठी आणलेली स्थळ तू नाकारलीस म्हणे. हो नाकार. का? मला पसंत नव्हतं म्हणून. अरे पण तुला कुठलं स्थळ पसंत आहे हे का सांगत नाही त्याला? पण त्या स्थळाला मी पसंत आहे की नाही हे नको का कळायला? तुला नापसंत करणारा मूर्ख कसला पाहिजे? स्वतःला मूर्ख म्हणून घेऊ नये असं. मी किंवा नाही म्हटलं तुला? तोंडाने कशाला म्हणायला हवं? त्या दिवशी वाढदिवसाला पण आल्या नाहीत. खरं सांगू? त्या दिवशी मी मुद्दालच दारातून परत गेलो. का? तुझ्या वडिलांचं माझ्याविषयी बोलणं आहे कोणीस. पण मी तरी तशी बोलली नव्हते ना. तुझ्याविषयी तसं बोलणारे माझे वडीलही आज हयात नाही. आय एम सॉरी अपर्णा, रिअली सॉरी. गुड न्यूज फॉर यू अरे. व्हॉट्स द न्यूज? अरे तू दिलेले कागद मी चाळत होतो. बरं, त्यात एक कागद मिळाला तुझ्या आजोबांच्या सहीचा. बरं मग? अरे इस्टेट दारांच्या नावे आले काय किंवा माझ्या नावे आले काय एकच आहे. उलट दादा वहिनी चांगलीच. अरे पण आधी हे बघ अंता, तुला ठाऊक नाही माझे दादा वहिनी म्हणजे देव माणसं आहेत, देव माणसं. त्यांच्यासारखी माणसं मिळायला फार भाग्य लागत. त्यांना नुसतं कळलं ना तर त्या क्षणी माझ्या नाव कुठे आहेत ते कागद अगोदर फाडून टाक. ठीक आहे, तुझी मर्जी. काय वेड्या, त्या कागदावरून सिद्ध होतोय की तुमच्या खरा मालक तू आहे. साधा फक्त विश्वस्त आहे. तू म्हणशील त्यावेळेला इस्टेट ताब्यात घेऊ शकतोस. शी 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 अंता, असा विचार देखील मनात आणू नकोस. तुझा दादा रागावला माझ्यावर, तू नाही रागवलीस? नाही, उलट मला वाटतो की इतक्या निस्वार्थी माणसांनी कोण सांग? ईशा. ए मी सांग, भावी पत्नी.